जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती शिवाजीनगर पोलिसांचे महिला प्रबोधनात्मक पथनाट्य सादरीकरण. लातूर दिनांक 8 मार्च. आज जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाणे अंतर्गत विविध ठिकाणी महिला प्रबोधनासाठी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, विभागीय पोलीस अधीक्षक भागवत मुंडे व पोलीस निरीक्षक सागर दिलीप यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मनीषा लटपटे यांच्या पुढाकारातून या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. या पथनाट्यात महिला सुरक्षा, सायबर गुन्हे, पोक्सो कायदा व महिलांचे अधिकार याबाबत जनजागृती करण्यात आली. या पथनाट्यासाठी केशरबाई काळे महाविद्यालयातील प्राचार्या, शेख व छात्र अध्यापकांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी खाजगी शिकवणी परिसरातील हजारो मुली व शहरातील विविध भागातील महिला उपस्थित होत्या. मी माझ्या मुलीला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे, कारण तिनं तिच्या सोबत झालेला अन्याय मला येऊन सांगितलं आहे आणि मला माहिती आहे की माझ्या मुलीची काहीच चूक नाही आहे यामध्ये. आणि पोक्सो कायद्याच्या मते जर तुम्ही तुमची कंप्लेंट पोलिसाकडे नेली तर तुमचं नाव पुढे कुठेही समोर येणार नाही, कुणालाही कळणार नाही की कुणी तक्रार नोंदवलेली आहे. तुमची मुलगी नेहमी चुकीची नसू शकते, कधीतरी तिच्यावर विश्वास ठेवून बघा. तिचा तिरस्कार न करता, तिला वाळीत न टाकता, तिला चुकीचं न समजता तिने आत्महत्या करू नये, तिचं आयुष्य वाटोळं जाऊ नये. म्हणून तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही तिला सपोर्ट करा, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा, कारण आई वडिलांशिवाय मोठा खंबीरपणे साथ देणारं कोणीच नसतं. त्यामुळे आपल्या मुली आपल्याशी मोकळेपणाने बोलतील याचा सगळ्यांनी विचार करा. धन्यवाद. घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला ऑन करा. आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.